कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी देशमुख म्हणजे महाराष्ट्राच्या मातीला लाभलेला असा भूमिपुत्र ज्याचं नाव कापसाच्या इतिहासात तेजस्वी आणि ओजस्वी अक्षरात लिहिलं गेलं आहे. शेतकरी समृद्ध सक्षम समर्थ कृषी तज्ञ माननीय श्री अमृतरावजी देशमुख, आपण कापसामध्ये एकरी 50 क्विंटल असं विक्रमी उत्पादन घेणारे अमृत पॅटर्नचे जनक तसेच महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे मानकरी आहात. कॉटन गुरुच्या या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर आपले मी मनापासून हार्दिक स्वागत करतो व आपणाला विनंती करतो की आपण आपल्या शेतकरी बांधवांना उत्पादन कसं वाढवावं त्यासोबतच उत्पादकता कशी वाढवावी या संबंधी मार्गदर्शन करावे. ओव्हर टू यू अमृतरावजी. नमस्ते. नमस्ते. काय अमृतरावजी, संध्याकाळी लाईट जाते का घरी? हो, लाईट केव्हा जाते? लाईट काही सांगू नका, ते केव्हा जाते केव्हा येते तिचं काही सांगताच होत नाही. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं घरी हीच परिस्थिती आहे, केव्हा जाते केव्हा येते नशीब सांगता येत काय. आता आपल्या संगती जुडलेली आहे संत मुक्ताई विकास फार्म प्रोड्युसर कंपनी, त्यांचे डायरेक्टर मयूरजी चौधरी आणि माधुरीजी चौधरी आणि रिकाजी अगरवाल. तर अमृतावजी यांना 5 ते 6 क्विंटल प्रति एकर उत्पन्न मिळालं आहे यावर्षी कापसामध्ये आणि गुणवत्ता पण चांगली नाही आहे, ग्रेड पण नाही आहे आणि सरासरी त्यांना 8 ते 10 मिळतो. तर 8 ते 10 तर खूप चांगला आहे. मी तर विचारतो तुम्हाला किती मिळावा शेतीमध्ये तुम्हाला नफा मिळण्यासाठी. नुकसान नाही झालंय तर मी सांगतच नाही, पण नफा मिळवण्यासाठी किती मिळायला पाहिजे शेतीमध्ये? कमीत कमी शेती असा व्यवसाय 6 महिन्यात कमीत कमी दुप्पट तिप्पट तरी राहिले पाहिजे. 1 रुपयाचे 3 रुपये झाले तरच शेती परवडते, नाही तर अन्यथा परवडत नाही. असं ना? हा. तर आपल्याला कमीत कमी 1 एकरसाठी 20 ते 25 हजार रुपये खर्च येते. कमीत कमी 75 ते 1 लाख रुपयाचा माल उत्पन्न व्हायला पाहिजे. किती वर्षात? 1 वर्षाचं 6 महिन्यात. फक्त शेतीमधून ते काय लॉटरी वॉटरी महाराष्ट्र राज्य लॉटरी अशी काढून? शेती एक लॉटरीच आहे खिरी तर. पण नाही लागली तर आता लागतेच ते. पण कसं आहे की आता काही काही लोक जे त्याला आपण काय म्हणतात तर त्याला मटका म्हणतात काही लोक खेड्यात, तर ते एक मटका असा असते की जे महाराज लोक सांगतात साधू संत हाते नाही त्यांना विचारून करतात ना ते, आणि होता असतो ते 80% येतेच. बरोबर. मटका येते तसा आपला हे जे मटका आहे समजा आपण त्याच्यातले कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्न म्हणजे एक महाराज समजा आपण आपल्या पद्धतीने केले तर होतेच ते. ऐकताय का मयूर भाऊ? हो सर, ऐकतोय सर. आता विचारा तुम्हाला काय विचारायचं, कसं घ्यायचं 50 क्विंटल आणि काय करायचं आम्हाला, इमिडिएटली सुरुवात कशी घ्या? तुमचा फायदा बघा, तुम्ही जिनर पण आहात मयूर भाऊ. देशमुख सर, आम्हाला हे विचारायचं आहे, जसं आता आम्हाला 5 क्विंटल येतो एकरामध्ये, 1 एकरामध्ये ऍटलिस्ट आम्हाला 10 क्विंटल या 15 क्विंटल तरी आलं पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे त्यापासून? नमस्कार मयूर भाऊ. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. हा, काय आता आपण काय करू आता की या कार्यक्रमामुळे आपण आता एकत्र आलो. हो सर. आणि आता याच्यापासून आम्हाला तुम्ही 40 ते 50-100 एकर शेती द्या आम्हाला कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्नला, आणि कमीत कमी 3 ते 4 व्हिजिट झाल्या पाहिजे तुमच्या शेताला, तुमच्या त्या परिसरात. सर्व एक ग्रुप तर आहेच तुमच्याकडे? हो सर. ऑलरेडी? मग आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत 3 वेळ येत राहील मी आणि तुम्हाला ते सांगत राहील. सोयाबीन असो तुमच्या किंवा कपाशी असो किंवा कोणते पीक असो समजा, तर आपण पाहू ना आपण समजा की 100% तुम्हाला 15 ते 20 क्विंटलच्या पुढे उत्पन्न देऊन आणि खर्च महत्वाचा खर्च पण कमी करून दाखवू आपण. म्हणजे कमी खर्च आणि उत्पन्न वाढवून टाकू. म्हणजे कसं आहे की आपण जे शेती करतो हे व्यापारी पद्धतीनेच करावं लागेल आपल्याला. 1 रुपयाचे 3 रुपये झाले तर परवडते, अन्यथा परवडणार नाही. आणि म्हणून हा याच्यात उत्पन्न झालंच पाहिजे, क्वालिटी बी चांगली मिळाली पाहिजे आणि पैसा पण झाला पाहिजे.
आणि या माध्यमातून मी सुरुवातीला मे मध्ये एखादी मीटिंग वगैरे घेऊन घेऊन घ्या, दादाजी साहेबांना पण बोलवा, आपण एका जागी बैठक घेऊन ग्रुप करू. आम्ही आपले 100 एकर एक आम्हाला जसं आम्ही सर्व मिळून जे आम्ही 300 शेतकरी आहे तर आम्ही 100 एकरचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू शकतो आपल्यासोबत सरचं गायडन्स असलं दादा सरांचं आणि आणि त्या परिसरात ते तुमच्यामुळे काय होईल की तुमचे तर समजा उत्पन्न निघालच जिनिंग पण चालत आणि त्या परिसरातले जेवढे काय शेतकरी आहेत समजा बाकीचे ते पण तुमच्या शेताला वगैरे भेट देऊन येतील आणि त्यांचा पण फायदा होईल तुमच्यामुळे. मयूर भाऊ बरोबर सर, एक मॉडेल प्रोजेक्ट आपला तयार होऊन जाणार. आपण कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्न सह असं नाव दिलं आहे. खूप ठिकाणी असं प्रोजेक्ट चालू आहे. तुमचं उत्पन्न वाढणार, तुमची गुणवत्ता मध्ये सुधार होणार आणि एक ट्रेनिंग सेंटर तिकडे सुरू होऊन जाणार. जे जे शेतकऱ्याला आपण शिकवू तेच पुढे जाऊन दुसऱ्याला शिकवू शकतात. आपण एक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सारखं सर करा सर काहीतरी आमच्यासाठी आमच्या एरियामध्ये 100 एकर सर. आम्ही 100 एकर एकच सडंग मिळायला पाहिजे तर आपण अवजार वगैरे पण वापरू शकू. मयूर भाऊ वेगळे वेगळे 5-5 एकर ते 20 तुकडे असे नको. आम्ही काय करायचं आपल्याला आणि आपण पाहू दे एक वाण एक गाव एक वाण सर्व आपल्याला जे काय पटेल सर्व म्हणजे एक जिनिंगचा भी फायदा राहायला पाहिजे शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. हो तुम्हाला तुम्हाला आउटटर्न पण जास्त मिळेल सरकीचं वजन पण आलं पाहिजे, तेल पण ऑइल पण जास्त निघलं पाहिजे, धागा पण चांगला वाटला निघला पाहिजे. तर असं आपण करू सुरुवातीपासून. हो सर असं काय नाही तुम्ही बोला अमृताजी तुम्ही व्हरायटी निवडा असं काही नाही. तुमच्या जिनिंगला जसं पाहिजे तसं आपण ते कोणती व्हरायटी असो आपण त्याला नक्की दुप्पट उत्पन्न घेऊन जाऊ आपण त्याला. काय म्हणता आता मयूर भाऊ? बस सर आपलं गायडन्स पाहिजे सर आम्हाला काहीतरी डेव्हलप होण्यासाठी आमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी. बरोबर आहे. इथे आम्हाला तर ऍक्शन ओरिएंटेड एफपीओ पाहिजे बघा आहे ना, कारण की गायडन्स तर आहे पण त्याची पण व्हॅल्यू केव्हा होणार आणि त्याचं समाधान केव्हा होणार जेव्हा त्याच्यावर ऍक्शन असणार. 100% वी विल अश्युअर यू सर की आम्ही काहीतरी चांगलंच करणार. बरोबर, आपलं गायडन्स असेल तर 100% आम्ही काहीतरी चांगलं करणार. हो ऍक्शन करा, फेलियर नाही होणार त्याच्यासाठी तर आपण सर्व धावपळ करणार आहोत तुम्ही मी अमृतरावजी नाही का. ऍक्शन इम्पॉर्टंट आहे. हो हो नक्की होणार. तर एक 100 एकरचा प्रोजेक्ट तुमच्याकडे आपण विचार करू आणि त्याचे सर्वे आम्ही करून जाऊ अगोदर येऊन जमिनीचा, म्हणजे त्याच्यावर काय लावायचं आणि किती लावायचं. आम्ही केव्हाही कोणालाही एनफोर्स करत नाही की फक्त कापूस लावा. ओके हा तुमची जमीन बघून तुम्ही जागा बघून आणि त्या जमिनीची तासीर बघून काय तयारी आहे ते बघून आम्ही सांगतो ना. सोयाबीन भी चालते असं काय नाही, दोन्ही भी चालते, कापूस चालते, सोयाबीन चालते किंवा इतर कोणतेही पीक असो समजा आपल्याला त्या पद्धतीने उत्पन्न दुप्पट त्याची कमाई झाली पाहिजे शेतकऱ्याची. कमर्शियल व्हायबिलिटी झाली पाहिजे आणि तुमच्यासाठी जिनिंग साठी आपण दुसरी जागा बघू. म्हणजे असं आहे की तुमच्याही काम होणार आणि शेतकऱ्याचं पण काम होणार. हो सर. तर हे होते आजचे एफपीओ संत मुक्ताई विकास फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मयूरजी चौधरी आणि त्यांचे दुसरे सभासद. खूप खूप आभार मयूरजी आपण जोडलात आणि आपले विचार मांडले आणि आपण या सूचनांना जे आज आपल्याला मिळालेलं आहे त्याला आपण पुढे घेऊन जाऊन आपल्या एफपीओची समृद्धी आणि तुमच्या एफपीओचे सभासद असे शेतकऱ्यांची समृद्धी एन्श्युअर करणार असं आम्हाला विश्वास आहे. खूप आभार अमृतावजी देशमुख आपल्या के आपण मार्गदर्शन करत आहात दरवेळी शेतकऱ्यांसाठी काय नवीन मार्गदर्शन आणि उत्पन्न वाढवा कंटिन्यू तुम्ही म्हणत आहात. आणि काय पण रोग आला तर त्याला पहिल्या टप्प्यावर त्याचा इलाज करा, वाट बघू नका, त्याचा जवाब सरकारकडे मागा, तंत्रज्ञांकडे मागा, विज्ञानाकडे मागा, ऍग्री युनिव्हर्सिटीकडे सॅम्पल न्या. आपण तुम्ही फक्त झाडं काढून नुकसान बुक नका, कारण की ते नुकसान पुन्हा होणार आहे पुढच्या वर्षी. ते असं जाणार नाही, शेतामध्ये रोग आला की ते आपोआप जात नाही, त्याचा इलाज केल्याशिवाय ते जाणार नाही. खोटं खर्च करू नका, पैसे वाचवा. शेतकऱ्याचा एक एक पैसा 1 करोड रुपयासारखा आहे. आपण पैसे कुठे वाया झाले नाही गेले नाही पाहिजे. दवाई कंपनी करोडपती झाली आणि तुम्ही तिकडेच राहिला हे जर आपल्याला आता दिसत नाही तर केव्हा दिसणार. तर हे
महत्वाच्या गोष्टी अमृतरावजी कंटिन्युअसली आपल्या वेबिनारच्या मालिकेमध्ये सांगत असतात आणि त्यांची तयारी आहे. 100 एकर 50 एकर जमीन दिले तर मी फ्री मध्ये मार्गदर्शन करायची माझी तयारी आहे. आमचे कमर्शियल प्रोजेक्ट पण चालू आहे, त्याच्यामध्ये कुठेही फ्रीपणा नाही, पण शेतकऱ्यांसाठी बिलकुल नाही. कॉटन गुरु आणि अमृतजी कमिटेड आहोत, ते शेतकऱ्यांसाठी आपण ही सर्व्हिस निशुल्क द्यायची, तर हे आम्ही करत आहोत.